शेवटी राज्य करायचं ते सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचं असतं, ही शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हाला दिलेली आहे. जसं मी गडचिरोलीला गेलो तिथं वोल्वोचे ट्रक मोठे मोठे, ती महिला चालवते, स्कूटर महिला चालवते, कार महिला चालवते, तर मग रिक्षा कारही चालवायची. आणि उतरवताना धार दिशे आदळलं की समजायचं आपला गडी बसलाय. पुरुष माणूस तो काही इतकं सिन्सिअर नाही, धार दिशे पडतोय. गारपीट असो, दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, कसल्याही प्रकारचं संकट, अवकाळी पाऊस असो, कसल्याही प्रकारचं संकट आलं तर त्या संकटातनं माझ्या महाराष्ट्रातल्या माय माऊलींना आणि बांधवांना बाहेर काढण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी नेहमी पुढाकार घेतलेला आहे. शेवटी राज्य करायचं ते सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचं असतं, ही शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हाला दिलेली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये मिळून मिसळून काम करायचं हे देखील आम्हाला चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे. आज मात्र वेगळे प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत. कुठं कोण शेण टाकतंय, कुठं कोण दगडं मारतंय, कुठं कोण वेगवेगळ्या पद्धतीनं निंदानालस्ती करतंय, कुठं कोण वेगवेगळ्या पद्धतीनं जे शब्द वापरायला नकोत, जे संविधानाने आपल्याला सांगितलंय की असं तुम्ही वागू नका, कायद्याने नियमाने सांगितलंय, घटनेने सांगितलंय, ते पण पाळलं जात नाही आणि बरेच जण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की या दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय योग्य पद्धतीनं पुढं वाटचाल करत राहणार आहे. आम्ही कुठंही कुणाचा अनादर करणार नाही, कुठंही आम्ही कुणाला कमी लेखणार नाही. आमचे जे काही विकासाच्या बाजू आहेत, आमच्या ज्या काही योजना चांगल्या आहेत, त्या समजावून सांगण्याचं काम करणार. मला आज तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, मी खानदेशामध्ये आलेलो आहे. खानदेशातील गावागावातील मोठा उत्सव म्हणजे कानबाई माता. कालच खानदेशामध्ये कानबाई माता विराजमान झालेल्या आहेत. आज कानबाई मातेचं विसर्जन आहे. या निमित्तानं मी कानबाई मातेला देखील नमन करतो व धुळेकरांना या सणाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो. ह्याच्यातून मी आमच्या गरीब घरातल्या मुलींचं पण शिक्षण मोफत होण्याच्या करता महायुतीच्या सरकारच्या मार्फत आपण निर्णय घेतलेला आहे. आता माझ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गरीब घरातली मुलगी ही पण शिक्षणापासून आता वंचित राहणार नाही. कॉलेजच्या शिक्षणाचा संपूर्ण भार खर्च आम्ही सरकारी तिजोरीतनं तुमचा करणार. त्या मुलीला शिकवा, IAS ऑफिसर करा, IPS करा, त्याच्यामध्ये MPSC मध्ये तिला जायचं असेल तिथं ते जाऊ द्या. DYSP व्हायचं, प्रांत व्हायचं, तहसीलदार व्हायचं, क्लास 1 ऑफिसर व्हायचं ते तिला होऊ द्या. डॉक्टर, इंजिनियर, CA, पायलट, जे काही माझ्या महाराष्ट्रातल्या गरिबांच्या घरातल्या मुलींना शिक्षण कॉलेजचं घ्यायचं असेल ते शिक्षण घेण्याच्या करता राज्य सरकार इतके दिवस 50% रक्कम देत होतं. माय माऊलींनो, त्याच्यातले राहिलेले पण 50% त्या मुलीच्या आई वडिलांचे भरण्याची ताकद नाही हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ठरवलं 50% कशाला, आपण 100% देऊ. आणि 100% देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता मला माझ्या धुळे शहरातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांना सांगायचं आहे, इथं उपस्थित असणाऱ्या मुलींना सांगायचं आहे, तुम्हाला कॉलेजचं शिक्षण घ्यायचं असेल तर फी करता घाबरू नका. राज्य सरकारने संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी उभी केलेली आहे. चांगलं बना, चांगलं शिक्षण घ्या, खूप मोठं व्हा, आई वडिलांचं नाव रोशन करा, त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचं नाव वाढवा. आणि तुम्ही ज्या गावातनं, ज्या तालुक्यातनं, ज्या शहरातनं आलेला आहे त्याचाही नावलौकिक वाढवण्याचं काम आमच्या मुलींनी करावं. मुलींच्या मध्ये कर्तृत्व आहे. फक्त तिला संधी देण्याचा अवकाश तर ती मुलगी अतिशय तडफेनं पुढे जाऊ शकते अशा पद्धतीचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आम्हाला काही जण म्हणतात, विरोधक टीका करतात, अरे तुम्ही मुलींना दिलं, महिलांना दिलं, आमच्या भावांना काय? भावांना देखील दिलेलं आहे. इथं बघा, फ्री वीज पुरवठा, आता 3 हॉर्सपॉवर, 5.5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर अशा प्रकारचे पंप वापरणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला आता लाईट बिल भरावं लागणार नाही. आता त्यांचं
जवळपास 14,900 कोटीचं लाईट बिल आम्ही भरणार, कुणीही त्यांचं कनेक्शन तोडायला येणार नाही. लाईनमनला सांगा की आम्हाला अजित पवारांनी सांगितलंय की आता ते बिल सरकार भरणार आहे, त्याच्यामुळं माझ्या तुम्हाला सांगणं आहे की पुढचं आता इथून पुढं लाईट बिल भरायचं नाही आणि मागचं देखील द्यायचं नाही. शेतीवाडी चांगली करा, प्रपंच चांगला करा, संसार चांगला करा, मुलाबाळांचं कल्याण करा, तुमच्या कुटुंबाचं कल्याण करा, अशा पद्धतीनं माझ्या भावंडांच्या करता निर्णय घेतला. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही, आम्ही त्याच्याही पुढं जाऊन, मला बरेच शेतकरी, माझाही दुधाचा व्यवसाय, महाराष्ट्रात अनेक लोकांनी जोडधंदे केले, नंतर मूळ व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय केला. तुम्ही बघा काही काही वृत्तपत्रामध्ये मुली ह्या देखील दुधाचा व्यवसाय, गाय गोठा करून मुक्त गोठा अशा पद्धतीनं गाय गोठा ते करतात, त्याला आम्ही आर्थिक मदत करतो. दुधाचे भाव पडलेत, शेवटी आम्ही सरकारमध्ये ठरवलं की माझा शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, त्याच्याकरता त्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या दुधाच्या भावात 5 रुपये अनुदान सरकारने द्यायचं. आता तुमच्या शेतकरी कुटुंबातलं घर 50 लिटर दूध गाईचं येत असेल तर 50 × 5 250 रुपये रोज त्या कुटुंबाला राज्य सरकार त्यांच्याकडं त्यांच्या अकाउंटला जमा करणार. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे मुठभरांचं सरकार नाही, हे श्रीमंतांचं सरकार नाही. आत्ता देखील विणकर, आत्ता देखील यंत्रमागामध्ये काम करणारे माझे धुळ्यातले बांधव, येताना मालेगावचे बांधव, काल इचलकरंजीचे बांधव, त्याच्या आधी येवल्याचे बांधव आणि मुंबईमध्ये भिवंडीचे बांधव सगळे आम्हाला भेटले. त्याकरता देखील आम्ही कार्यक्रम आणलाय. अतिशय मनापासून काम करणारा हा विणकर आहे, हा माझा सहकारी आहे. कला त्याच्या निश्चितपणे हातामध्ये, त्या कलेला वाव मिळाला पाहिजे आणि त्याकरता 2023 ते 2028 वस्त्रोद्योग धोरण आम्ही आणलेलं आहे. 5 वर्षामध्ये 25,000 कोटीची गुंतवणूक आम्ही करतोय, इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही देण्याचं काम करतोय. त्या भागातल्या मुलांना मुलींना कमी पगार आहेत, ते पगार कसे व्यवस्थित वाढवता येतील ह्याबद्दलचा आम्ही प्रयत्न करतोय. मित्रांनो, भाऊ बांधवांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आम्ही एवढ्यापुरतंच थांबलेलो नाही आहे. आपल्या राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील असतो, पोलीस पाटलाचं मानधन आम्ही 6,500 वरून 15,000 रुपये केलं, कोतवालांचं मानधन 7,500 रुपयावरून 15,000 रुपये केलं, आशा सेविकेचं मानधन 5,000 वरून 10,000 रुपये केलं, गटप्रवर्काचं मानधन 6,200 वरून 7,200 केलं आणि अंगणवाडी सेविकेचं मानधन 8,325 वरून 10,000 केलं. अजूनही काहींच्या मागण्या आहेत, अजूनही आज अनेक निवेदनं मला आली, तटकरे साहेबांना आली, इतर माझ्या सहकाऱ्यांना आली, आपण जिथं कुठं कमी पडतंय तिथं अधिकचं देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. आपण अतिशय निर्धास राहा, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं संसार करा, तुम्हाला राज्य सरकार खूप चांगल्या चांगल्या योजना त्या ठिकाणी देत राहणार आहे. लाडकी बहीण योजना आणली, तसं जे गॅस सिलेंडर वापरतात, माझ्या महिलांनी हातवर करा, गॅस सिलेंडर कोण वापरतं? अरे अरे अरे, भरपूर वापरतात राव. ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर आम्ही मोफत देणार आहे. राज्यातल्या 52,16,412 लाभार्थी कुटुंबाला हा लाभ आम्ही देणार आहे. तुमचा अकाउंट नंबर हा आमच्याकडे आता लाडकी बहीण योजनेमध्ये आलेला आहे, तिथं वर्षाच्या 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमचे जमा होतील. मोफत उच्च शिक्षण मुलींचं सांगितलं, लेख लाडकी योजना ही साधारण जन्माला आलेल्या मुलीचा पासून ती साधारण 18 वर्षाची होईपर्यंत तिला आम्ही 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्याने देणार. तिला त्याच्या शिक्षणाच्या करता त्याचा उपयोग होईल, किंवा शिक्षण तर तिला मोफतच आहे पण तिला दुसरं काही पाहिजे असेल तर त्याच्याकरता तिला तो पैशाचा उपयोग होणार आहे.
ही बाब पण आपण लक्षामध्ये घ्या. माय माऊलींनो, बहिणींनो, इतके दिवस आपण जन्माला आल्यानंतर आपलं नाव काय लागायचं, त्या मुलाचं किंवा मुलीचं नाव, नंतर बापाचं नाव आणि आडनाव. आई जन्माला घालायची, 9 महिने पोटामध्ये त्या मुलाला मुलीला जपण्याचं काम आई करायची, नाव मात्र बापाचं. असं कसं? आम्ही विचार केला, तशा पद्धतीनं महिला बाल विकास आदिती तटकरेंनी प्रस्ताव आणला आणि त्यामध्ये पहिल्यांदा मुलाचं नाव, त्याच्यानंतर त्या मुलाच्या आईचं नाव, आणि नंतर बापाचं नाव, आणि नंतर आडनाव. अशा पद्धतीनं माझ्या माय माऊलीला, माझ्या आईला एक सन्मान करण्याचा प्रयत्न, तिला तिचं नाव हे सगळ्यांना माहिती होण्याचा प्रयत्न, आणि तिनं जे कष्ट त्या मुलाला मुलीला जन्माला घालत असताना घेतलेले आहेत, त्याच्याकरता आम्ही हा सगळा खटाटोप केला. हाही निर्णय या सरकारने घेतलेला आहे. पिंक ई रिक्षा धुळ्यामध्ये पण कदाचित 17 शहरं आहेत, मला आत्ता त्या शहरांची यादी नाही, या शहरांची यादी आहे का रे 17 ची, त्याच्यात धुळे शहर आहे का बघ बरं, त्यामध्ये पिंक ई रिक्षा आम्ही देतोय. त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही, घरी जो चार्जिंगला तुम्ही मोबाईल लावता 2-3 चा प्लग असतो, तिथं चार्ज करायचं, दिवसभर तुमची रिक्षा चालणार. त्याच्यामध्ये 10% त्या महिलेचे, 20% राज्य सरकारचे, आणि 70% त्या वित्तीय संस्थाचे. अशा पद्धतीनं आम्ही 10,000 रिक्षा ह्या महाराष्ट्रामध्ये देणार आहोत, आणि त्या एकदा सक्सेस झाल्या, आणि रिक्षा ड्रायव्हर पण महिला, तिनं स्वतःचं पायावर उभं राहायचं, तिनं त्या ठिकाणी काम करायचं. जसं आता पायलट महिला असते, जसं मी गडचिरोलीला गेलो तिथं वोल्वोचे ट्रक मोठे मोठे, ती महिला चालवते, स्कूटर महिला चालवते, कार महिला चालवते, तर मग रिक्षा का नाही चालवायची? आणि उलट महिला जास्त सुरक्षित चालवते. पुरुषापेक्षा चांगल्या प्रकारचं ड्रायव्हिंग जर कुणाचं असेल तर ते महिलेचं असतं. मला अनेकदा आता विमानांनी फिरावं लागतं. काल पण मी कोल्हापूरहून नाशिकला आलो, आज पण आता जळगाववरून मुंबईला जाणार, सतत ह्या न त्या भागात जावं लागतं. मी ज्यावेळेस विमानामध्ये बसतो त्यावेळेस विमान चांगलं लँडिंग झालं स्मूथ की समजायचं पायलट महिला आहे, अतिशय चांगलं उतरवलं, आणि उतरवताना धार दिशे आदळलं की समजायचं आपला गडी बसलाय. पुरुष माणूस तो काही इतकं सिन्सिअर नाही, धार दिशे पडतोय. मी पुरुषांनो तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, खरं ते सांगतोय, नाहीतर तुम्ही म्हणाल ही आमच्याकरता बोलतो का, बघतोच ह्याच्याकडं. तसं काही नाही, आपण भावंड आहोत. खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी ह्या निमित्तानं केलेला आहे. अशा पद्धतीनं कितीतरी चांगल्या योजना आपण ह्या सरकारच्या मार्फत शेतकऱ्यांच्या करता आणलेल्या आहे, त्याकरता आपण या सगळ्या योजनांचा फायदा घ्या. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांना, युवक युवतींना, माझ्या वडीलधाऱ्यांना सगळ्यांना सांगणं आहे की मला जेवढं काही सांगता आलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता शेवटच्या महिलेपर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पोचवायच्यात, आणि त्या पोचवण्याच्या करता तुमची पण मला गरज लागणार आहे. कुठं अडचण आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आम्हा कुठल्याही प्रमुखांशी संपर्क साधा, कार्यकर्त्यांनी, आपण लगेच त्याची नोंद घेऊ.